आज या कार्यक्रमाला श्री ठाकूरदास पंत स्वतः येऊ शकायला हवे होते, पण 95 वर्षाचं वय आणि शारीरिक विकलता, त्यामुळे त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारला आणि त्यांच्या वतीनेच मी हे बोलतो आहे. महाराष्ट्र फाउंडेशनचे ट्रस्टी आणि साधना ट्रस्ट या सर्वांना त्यांच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. एक मोठा योगायोग आहे की 1946 जेव्हा ते अमेरिकेला शिकायला निघाले होते आणि ओहायो विद्यापीठामध्ये PhD ॲडमिशन मिळवून जाण्याची तिकीटं, पासपोर्ट, व्हिसा सकट जाण्यापूर्वी जेव्हा ते महात्मा गांधीला भेटायला गेले, ते जर त्यावेळी अमेरिकेला गेले असते तर कदाचित, कोणी सांगो, कदाचित ते अनिवासी भारतीय झाले असते आणि तिथे बसलेले असते. महाराष्ट्र फाउंडेशनचे एक ट्रस्टी किंवा एक समर्थक म्हणून, पण मध्ये महात्मा गांधी आडवे आले. आणि मी बऱ्याचदा ते सांगितलंय म्हणून मी विस्तारात ती घटना सांगत नाही आहे, पण गांधी त्यांना म्हणाले की अर्थशास्त्र सीखना है तो भारत की जगह अमेरिका की जगह भारत के देहात में जाओ. या एका वाक्यावरती त्यांनी त्या बापू कुटी बाहेर जाऊन आपली कागदपत्र, स्कॉलरशिपची पत्र सगळी फाडून टाकली आणि आपलं पूर्ण जीवन बदलवून वर्ध्याच्या एका खेड्यामध्ये शेतकऱ्यासारखं राहून मजुरी करून भारताचं, ग्रामीण भारताचं अर्थशास्त्र काय असतं हे शिकायला लागले आणि शिकवायला लागले. मी माझ्या वडिलांना, मी त्यांना पिताजी म्हणतो, मी बोलताना उल्लेख पिताजी म्हणूनच करतो. मी पिताजींना एकदा विचारलं मोठेपणी की म्हाताऱ्याची अशी काय जादू होती की तो एकच वाक्य बोलला आणि तुमचं पुढचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. तेव्हा पिताजी मला असं म्हणाले की जेव्हा ते मला म्हणाले भारत के देहात तुम्ही जाओ, तेव्हा ते जर राष्ट्रपती भवनमध्ये बसलेले असते तर माझ्यावर काहीही परिणाम नसता झाला, मी सरळ अमेरिकेची वाट धरली असती. पण जेव्हा ते मला म्हणाले भारत के देहात तुम्ही जाओ, तेव्हा म्हातारा स्वतः गेली 10 वर्ष एका खेड्यात राहत होता, एवढंच नाही तर 100 रुपयाच्या बांधलेल्या एका झोपडीत राहत होता आणि बांबूच्या चटईवरती बसून जेव्हा ते मला म्हणाले भारत के देहात तुम्ही जाओ, तेव्हा त्यांचे शब्द हे मंत्र झाले. तर गांधीजींचा हा जो प्रभाव होता तोच खरं म्हणजे मी पिताजींपासून शिकलो. पहिली गोष्ट मी त्यांच्याकडनं ही शिकलो की जसे माझे विचार आहेत आणि जशी माझी वाणी आहे तसंच माझं जीवन आणि माझं वर्तन असलं पाहिजे. माझ्या आयुष्यावरती गांधीजी आणि विनोबाजींचा दुरून जेवढा प्रभाव, तितकाच घरातल्या घरात माझ्या आई आणि वडिलांचा प्रभाव, आणि वस्तुतः पुढे जे काही मी आणि माझ्या भावांनी दोघांनी आयुष्यात केलं सामाजिक क्षेत्रात, व्यक्तिशः माझे हिरो नेहमीच माझे वडील राहिलेले. साधना सदन नावाची एक संस्था त्यांनी त्या काळामध्ये बनवली. विनोबांनी भारतातलं पहिलं भूदान घर म्हणजे वडिलांसाठी मागून दिलं की हा प्रोफेसर खेड्यामध्ये शेतीचे प्रयोग करू इच्छितो, आणि एका खेड्यामध्ये 12 एकर शेती भूदान विनोबांनी यांना मिळून दिलेली आणि यांचे 8-10 कॉलेजचे विद्यार्थी म्हणून एक कम्युन बनून हे राहायचे आणि तिथे शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र कसं आहे, इतके तास मजुरी करून पोट भरू शकता का, नागरटी कशी करावी, पेरणी कशी करावी, हे सगळं स्वतः करून जगायला लागले आणि जर नाही पीक निघालं तर उपाशी राहायला लागले. आणि तशा खेड्यामध्ये आई वडील असताना माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या जगण्याचं खरं म्हणजे सगळंच बीज जे वैचारिक बीज होतं आणि त्यांच्या जीवनातलं ते त्यांनी तिथे मला ते दिलं. आणि त्यांच्या जगण्यामध्ये नेहमीच मी पाहिलं की त्यांचे विचारापेक्षाही त्यांचं आचरण पुढे जायचं.
आता वस्तुतः ते इतक्या गरिबीत लहानचे मोठे झाले की जे आपण अक्षरशः कथा कादंबऱ्यात वाचतो किंवा जुन्या काळी आगरकर गोखलेंच्या बाबतीत वाचतो की रस्त्याच्या म्युन्सिपॅलिटीच्या दिव्याखाली बसून अभ्यास, ते अक्षरशः त्यांच्या आयुष्यात घडलेलं. अमरावतीच्या म्युन्सिपॅलिटीच्या दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास केला, कारण ज्या आत्याकडे आत्याकडे ठेवलेलं होतं त्यांना आईवडिलांनी, त्या आत्याचं त्या काळामध्ये तिचे तिचा नवरा वारलेला होता म्हणून तिला पेन्शन मिळायचं वर्षाला 8 रुपये पेन्शन. आणि वर्षाला 8 रुपयामध्ये आत्याही जगायची आणि सोबत आपल्या भाच्यालाही जगवायची, म्हणून ती 24 तासामध्ये फक्त 10 मिनिटं संध्याकाळी दिवा जाळायची, बाकी दिवाळा बंद ठेवायची. तशाच जे शिकले आणि तरी मी असं पाहिलं की त्यांच्या आयुष्यात वित्त मोह त्यांना कधीही बघितला नाही. त्यांना जे 5 सुवर्णपदकं मिळाली आणि नागपूर विद्यापीठामध्ये 25 वर्ष तो रेकॉर्ड राहिला की अधिकाधिक सुवर्णपदकं किती मिळू शकतात, पण जेव्हा त्यांना सामाजिक कामात जायचं होतं गांधींच्या निमंत्रणावरनं, वडील म्हणाले त्यांचे की अरे पण माझ्या संसाराचं काय, वडील खूपच गरीब होते, तर आपले 5 गोल्ड मेडल त्यांनी वडिलांना देऊन दिले की याचा उपयोग तुम्ही करा, मी जातो गांधीजींकडे. पुढे विनोबांनी आवाहन केलं तेव्हा तिने असलेली प्रोफेसरची नोकरीही सोडली आणि भूदान यज्ञात आयुष्य दिलं. जयप्रकाश अमृतकोश निधीचे ते अखिल भारताचे आयोजक होते. त्यामुळे 1 कोटी रुपयाचा, ही 1980 गोष्ट, त्यावेळी 1 कोटी खूप होते, 1 कोटी रुपयाचा अमृतकोश गोळा केल्यानंतर वडील ज्या दिवशी शेवटी परत आले त्या दिवशी स्टेशनवरून घरी मात्र ओझं सगळं खांद्यावर घेऊन पायी चालत आले. घरी आल्यानंतर मी त्यांना विचारलं की पायी कशाला आलात, बरं तेव्हा त्यांचं स्वतःचं वय जवळपास 78-79 होतं, पायी कशाला चालत आलात, तर म्हणाले देशभरच्या लोकांनी 1 कोटी रुपये एवढ्या विश्वासाने दिले, त्यातले 12 आणे मी कसे वाया घालू. आज आपल्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये ज्या प्रकारचे भ्रष्टाचार होतात आणि 12 आण्याचे ते कशाला, 1200 कोटीही भ्रष्टाचाराची छोटा आकडा वाटावा अशी समाजाची अवस्था आहे. तेव्हा समाजाने दिलेल्या प्रत्येक पैशासाठी अकाउंटेबिलिटी, जबाबदेही आणि कोणताही व्यक्तिगत वित्तमोह नसणं मी त्यांना इथपर्यंत बोलताना ऐकलेलं आहे माझ्या लहानपणी, की सेवाग्रामला आम्ही राहायचो, आश्रमामध्ये 2 खोल्यांचं आमचं घर होतं आणि वडिलांनी एकदा गंभीरपणे असा प्रस्ताव आमच्या कुटुंबासमोर मांडला की आपल्या कुटुंबाला जर पूर्णपणे डी क्लास व्हायचं असेल तर माझं स्वप्न असं आहे की हे 2 खोल्यांचं घरही आपलं गरिबाला न सोडणारी लक्झरी आहे, त्यामुळे घर सोडून आपण झाडाच्या खाली राहूया. अनिकेत बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आयुष्यात त्यांनी 1 एकर जमीन घेतली नाही की 1 घर कधी बांधलं नाही. जेव्हा आदर्श सोसायटीमध्ये जाण्याचे सगळ्यांना डोळे लागले आहेत तेव्हा आदर्श समाजामध्ये जाण्यासाठी आयुष्यभर ते असे राहिले. सत्यबाबत त्यांना विलक्षण वैराग्य. मी त्यांना अनेक पंतप्रधानांना भेटताना पाहिलेलं आहे. जवाहरलाल नेहरूंपासून सगळ्या पंतप्रधानांसोबत त्यांची व्यक्तिगत ओळखी होती. नेहरूंना भेटून आले आणि त्याच दिवशी उदार पदयात्रेमध्ये वर्धा जिल्ह्याच्या खेड्यात गेले आणि त्या दिवशी रात्री त्यांना एका शेतकऱ्याकडे जमीन मागायला गेले. राहायला जागा त्या शेतकऱ्याने दिली नाही म्हणून त्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये ते रात्री गाई म्हशींच्या शेणामध्ये झोपलेले मी पाहिलेले. डॉक्टर मनमोहन सिंग काही वर्षांपूर्वी सेवाग्राम आश्रमला आले. वडील अगदी 90 वर्षाचे असेपर्यंत सेवाग्राम आश्रमात राहायचे. बापूकुटींच्या शेजारीच त्यांची कुटी होती. त्यांच्यासोबत मनमोहन सिंग यांनी बरीच चर्चा केली, विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि विदर्भाच्या शेतकऱ्याचे आर्थिक प्रश्न. आणि मग डॉक्टर मनमोहन सिंग परत जाताना विमानतळावर पोचले आणि त्यांना अजून वाटलं की नाही मला अजून चर्चा करायची आहे, म्हणून त्यांनी वडिलांना निरोप पाठवला की तुम्ही पुन्हा एकदा या, मला अजून चर्चा करायची आहे. तर वडिलांनी त्यांना निरोप पाठवला की आता पुन्हा परत येण्याची भेटण्याची मला काही गरज नाही वाटत, जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढंच पहिले करा. तर संपत्तीचा
सत्तेचा पदाचा प्रसिद्धीचा लवलेशही अंगाला लावून न घेता आयुष्यभर सेवा कशी करावी, निष्कामता कशी आणावी हे त्यांच्या रूपामध्ये सगुण साकार करण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांच्याच आयुष्यामध्ये तीन मोठ्या क्रांतींमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. मी त्यांना इथे येण्यापूर्वी विचारले की तुम्हाला तुमच्या आयुष्याविषयी तुम्हाला काय वाटतं, तर ते म्हणाले की मी मोठा भाग्यवान होतो की मी तीन क्रांतींमध्ये, 42 क्रांतीमध्ये, विनोबांच्या 1957 भूदान क्रांतीमध्ये आणि जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनामध्ये तीन राष्ट्रीय क्रांत्यांमध्ये मी भाग घेतला, हे मोठं माझं भाग्य होतं असं म्हणाले. मी जेव्हा त्यांना म्हटलं की पण त्याच्यानंतर आजची अवस्था आहे बघून तुम्हाला निराशा येत नाही का, तर अजिबात त्यांना निराशा येत नाही असं म्हणाले. मी त्यांना विचारलं नाही पण मी माझ्या मनात त्याच्यावर विचार करत राहिलेलो आहे की यांना निराशा का येऊ नये. जे काही छोटं मोठं सामाजिक काम मी करतो त्याच्यामध्ये जेव्हा थोडं वर खाली होतं तेव्हा मला कधी हताशा येते, कधी निराशा येते. आणि माझ्यापेक्षा ज्यांनी क्रांतीची फार उत्तुंग शिखरं पाहिली, राष्ट्रीय आंदोलनामध्ये जे होते प्रमुख जागी आणि फार महान लोकांसोबत त्यांनी कामं केली, आणि तरी देखील त्यांना का निराशा येऊ नये, हताशा येऊ नये. माझं स्वतःचं आकलन असं आहे की त्यांच्या जीवनाला असलेला एक आध्यात्मिक आधार, गीतेचा निष्काम कर्मयोगाचा आधार, आणि दुसरं असं की स्वतःसाठी कोणताही अक्षरशः कोणतीही गोष्ट त्यांनी कधी याच्यामध्ये पूर्ण कामामध्ये चाहलीच नाही. तर व्यक्तिगत आकांक्षेचा पूर्णपणे अभाव असणं आणि दुसरं म्हणजे भौतिक जगात जे घडत आहे त्याच्या पलीकडची आध्यात्मिक श्रद्धा, या दोन गोष्टींमुळे निराशा नावाची कधी गोष्ट मी त्यांच्या जीवनात पाहिली नाही. खरं म्हणजे मी जेव्हा त्यांच्या जीवनाविषयी विचार करतो तर माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित होतात. एक प्रश्न असा होतो की कृषी ग्रामोद्योग असा समाज, कृषी ग्रामोद्योगावर आधारित आणि ग्राम स्वराज्याचा समाज ज्याचं वर्णन गांधीजींनी हिंद स्वराजमध्ये आपल्यासमोर केलं, ज्याचं विनोबांनी ग्राम स्वराज्याच्या रूपात चित्र मांडलं, आणि ज्या समाजासाठी अमेरिकेकडे जाण्याचं तोंड वळवून त्या बरबडी नावाच्या खेड्यामध्ये राहण्यापासून वडिलांनी सुरुवात केली पुढच्या 60 प्रवास, एक प्रश्न माझ्या मनात येतो की आता हा समाज कधीतरी अस्तित्वात येणार आहे का, आणि उत्तर मला आत्ता सध्या तरी असं म्हटलं पाहिजे की मला माहीत नाही. दुसरा प्रश्न माझ्या मनात खरं म्हणजे असा येतो की जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात भाग घेतल्यानंतर आणि इमर्जन्सीमधून सुटल्यानंतर जनता पार्टीची स्थापनापासून पंतप्रधानांची निवड सगळ्याच्या ते अतिशय सक्रियपणे JP सोबत होते, पण 77 जनता दल सत्तेत आल्यानंतर, जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर सर्वोदयवाल्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यापासून भ्रमनिराश झाल्यानंतर काय वेगळं करायला पाहिजे होतं की आज भारताचं सामाजिक आणि राजकीय चित्र काही वेगळं दिसू शकलं असतं, याचे उत्तर मला माहीत नाही. माझ्या मनात त्यांच्या जीवनाचा एवढा मोठा कालखंड बघतो तेव्हा तो प्रश्न येतो. आणि तिसरा प्रश्न माझ्या मनात जो येतो तो असा की काय महाराष्ट्रामध्ये ठाकूरदास बंगांसारखे निष्काम आणि निष्कांचन कार्यकर्ते निर्माण होण्याची परंपरा आता संपली आहे का, की आपल्या समाजामध्ये अजून असा कस आहे, अशी काही परंपरा आहे, काही प्रोसेस आहे की ज्यामुळे असे कार्यकर्ते पुढे देखील आपण महाराष्ट्रात निर्माण करू शकू. नरेंद्रने जो प्रसंग सांगितला अशा प्रकारचे कार्यकर्ते निर्माण हवे म्हणूनच निर्माण नावाचा युवा अभिक्रम आपण सुरू केलेला आहे, आणि त्यातल्या त्या एका युवाला असं वाटलं की काहीतरी आता भारी वैचारिक प्रश्न विचारला पाहिजे, म्हणून त्यांनी पिताजींना विचार करून करून एक भारी वैचारिक प्रश्न विचारला की महात्मा गांधींनी 42 आंदोलनामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध लढा पुकारायचा होता का, काहीतरी राजनीतिक विश्लेषण तुमचं काय, असं त्याने विचारलं. त्या वडिलांनी खालून वरपर्यंत त्याला असं पाहिलं आणि म्हणाले अरे गांधीजी तर मेले आणि मी लवकरच मरणार आहे, प्रश्न एवढाच उरतो की आता तू काय करणार आहेस.
तर हा जो प्रश्न आहे की असे कार्यकर्ते निघणार की नाही निघणार, कसे निघतील, तर म्हणजे हाच प्रश्न आपल्यासमोर राहतो की आता तू काय करणार आहेस, आपण काय करणार आहोत. अण्णांच्या आंदोलनाविषयी इथे येण्यापूर्वी मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं जे घडत आहे भारतामध्ये, अण्णांचं आंदोलन सकट हे जे युवा आंदोलन घडतात आहेत दिसतात आहेत, ते मला म्हणाले मी खूप आशावादी आहे या आंदोलनाविषयी, मी खूप आशावादी आहे आणि मला खात्री आहे की हा जो सगळा कायॉस दिसतो आहे, ही जी अनार्कीसारखी सदृश्य स्थिती वाटते, अराज्यवादासारखी स्थिती, पण याच्यामधनं काही प्रबोधनाची आणि परिवर्तनाची सूत्र निर्माण होती. आज तुम्हाला 42 आंदोलन खूप सुसूत्र आणि महान वाटतं, पण मी ज्या त्या आंदोलनात होतो असं वडील सांगतात आहे, त्यावेळी हे इतकंच अनार्किस्ट आणि इतकंच डिसऑर्गनाइज असं वाटत होतं. म्हणून ते असं मला म्हणाले की मला खूप आशा आहे. 95व्या वर्षी ठाकूरदास बंगांना खूप आशा अजून समाजाकडनं वाटते एवढंच सांगून मी आपल्याला जागा.